शनिवार आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मी निवडून आल्यास केंद्रात नरेंद्र मोदींनाच पाठिंबा देणार असल्याचे सांगून नवीन राजकीय ट्विस्ट केले. यामुळे जाधवांच्या या वक्तव्याने ते पडद्याआड भाजप पुरस्कृत उमेदवार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. औरंगाबाद लोकसभेत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे 4 वेळेस निवडून आले. सेनेने त्यांना 5वी संधी दिली, मात्र खैरेंनी जिल्ह्याचा विकास केला नाही म्हणून भाजपने थेट त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्याच्यावरून असं लक्षात येतं की कुठेतरी वरच्या लेवलला साटोलोटो होऊन कसंही करा पण खैरे साहेबांना वाचवा अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी या मंडळींनी घेतल्याचं मला दिसतंय. असो, हे जे काही जरी हे काही जरी घडलं असेल तरी ह्याच्या पुढं मला एवढंच आपल्यासमोर मत व्यक्त करायचं आहे की मी येणाऱ्या 30 तारखेला दुपारी 1 वाजता माझा लोकसभेचा फॉर्म मी भरतोय. शिवस्वराज्य बहुजन पक्षाची जी माझी भूमिका मी सातत्याने मांडत आलो त्याच भूमिकेतून मी पुढं त्या ठिकाणी माझा फॉर्म भरणार आहे आणि माझी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेस विनंती आहे की आपला सर्वांचा मान राखण्यासाठी आपल्या सर्वांना काय पाहिजे हे मला नीट माहिती आहे. सत्य परिस्थिती आहे की मोठ्या प्रमाणावर लोकांना बदल पाहिजे लोकसभेचा, तो बदल साकारण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केला. त्या प्रयत्नामधून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा प्रस्ताव मी सादर केला होता, परंतु तिथे कुठेतरी आता गौडबंगाल झालेला आहे. पण गौडबंगाल जरी झाला असेल तरी मी तलवार बॅन केलेली नाही आहे, मी माझी तलवार उपस्थितीच आहे आणि मी लढणारच आहे. तुम्हाला जो बदल माझ्याकडनं अपेक्षित आहे या औरंगाबादच्या लोकसभेमध्ये बदल व्हावा अशा पद्धतीची जी भूमिका तुमची आहे सर्वसामान्य लोकांची, निश्चितच त्या भूमिकेला मी प्रतिसाद देईन. तुम्ही मला प्रतिसाद द्या. धन्यवाद. विशेष म्हणजे जाधव हे सुद्धा खैरेचे पक्के राजकीय वैरी आहेत. हर्षवर्धन जाधवांनी काँग्रेसकडे तिकीट मागितले होते, मात्र काँग्रेसने त्यांना नाकारले. वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा घेणार, मात्र त्यांच्या तिकीटावर लढणार नाही असंही जाधवांनी स्पष्ट केले. म्हणून पडद्यामागून खैरेला पाडण्यासाठी खलबत्त सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई डेक्स. जातीवंत सह्यभटके आणि आताच्या ट्रेकर्सच्या भाषेत हिंगाणा म्हणजे काळजा धडकी भरवणारा सह्याच्या रांगेतील एक सुळका. हा शिवलिंगाच्या आकाराने तयार झालेला आव्हानात्मक शिखर कोल्हापूरचा मावळा शिलेदार सागर नलावडे याने शिवजयंतीचे औचित्य साधत सह्यातील अवघड लिंगाणा सुळका विना साहित्य घेतल्या अवघ्या 16:40 विक्रमी वेळेस सर केला. लिंगाण्याचं आव्हान पेरण्यासाठी केलेलं धाडस त्याने त्याच्या अथक परिश्रमाच्या जोरावर आणि आजवर केलेल्या धाडसी अनुभव गाठीला जोपासला होता. याच लिंगाणा मोहिमांमधून सागरने लिंगाण्याचा खडानखडा अभ्यास केला, तसेच कोणता टप्पा कसा चढावा, कुठे कुठे काय आहे यावर बारकाईने अभ्यास केला. या अभ्यासानेच त्याने त्याच्या यशाचं शिखर सर केला. प्रतिनिधी रोहिणी मुनेसह आधार न्यूज मुंबई डेक्स. डोंबिवलीत शिवजयंती निमित्ताने भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेक ऐतिहासिक क्षण देखील साकारण्यात आले. विशेष म्हणजे या शोभायात्रेत नारायणगाव येथून 2 अश्व आणले होते, तसेच अश्वनृत्य, दारपान नृत्य, कोळी नृत्य, रेझिन, महिलांची लाठीकाठी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. तसेच या शोभायात्रेत कल्याण डोंबिवली शिवसेना शहराध्यक्ष राजेश मोरे, केडीएमचे महापौर विनीता राणे, विजय देशमुख आणि शिवसेना महिला पदाधिकारी आणि शिवसेने यांनी आपली उपस्थिती दर्शवली. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेक्स. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने बीडमध्ये विनायक मेटे यांच्या शिवसेना पक्षाला जोरदार धक्का दिला. ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या 2 जिल्हा परिषद सदस्यांनी शनिवार रात्री भाजपात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत न जाण्याची भूमिका विनायक मेटे यांनी घेतली आहे, मात्र पंकजा मुंडे यांनी राजकीय खेळी करून विनायक मेटेंना जोरदार धक्का दिलाय. भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसंग्रामचे जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा आणि जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंटे यांचा समावेश आहे. शिवसंग्रामचे 4 जिल्हा परिषद सदस्य बीड जिल्हा परिषदेत निवडून आले होते. यापैकी उपाध्यक्ष जयश्री राजेंद्र मस्के यांनी मेटेंची साथ यापूर्वी सोडत मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी जवळही साधली होती. त्यानंतर आता आणखी 2 सदस्यांनी थेट भाजपात प्रवेश केलाय. भाजपात गेलेल्या शिवसंग्रामच्या 3 सदस्यांपैकी 2 सदस्य हे बीड विधानसभा मतदारसंघातील तर 1 केजमधील आहे. या घडामोडीमुळे लोकसभेला भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांचा औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीचा पत्ता कट झालाय. या पुरगोडीच्या राजकारणाचे खापर चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर
जनता परिवर्तनाची इच्छा बाळगून असताना काँग्रेसमधील काही नेत्यांनी स्वार्थासाठी एकीकोरपणा केला अशी खरपूस टीका चव्हाण यांनी केली. यामुळे उमेदवारीच्या राजकारणातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बेबनाव पुन्हा एकदा चव्हाटावर आला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केली. मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत झांबड यांची वर्णी लागली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी शर्तीचे प्रयत्न केले होते. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षात काही लोकसभा मतदारसंघांची अदलाबदल होण्याची चर्चा सुरू होती. त्यात उस्मानाबाद आणि औरंगाबाद मतदारसंघांचा समावेश होता, पण हा बदल प्रत्यक्षात करण्यात आला नाही. औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार दिल्यास विजय शक्य असल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसने चव्हाण यांच्या नावाचा आग्रह धरला, पण पारंपरिक मतदारसंघ देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध होता. सतत चार निवडणुकीत पराभव होऊनही काँग्रेसने जागा सोडली नसल्याबद्दल चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली. प्रयत्न हा शब्द टाकला होते शरद पवार साहेबांनी नाडी ओळखणाऱ्या त्या नेत्यांनी माझ्यामध्ये औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवार जो बघितला त्यालाच माझा आनंद मला आनंद आहे. माझी माहिती अशी की शाहबाने शब्द तिथे टाकला होता, परंतु काँग्रेसकडून म्हणाली तशी साथ मिळाली नव्हती. त्याने तो त्यात आपलाच एका कायम ठेवला आणि लढण्याची परंतु आमच्या मित्र पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज वाटत नाही. जनता परिवर्तन म्हणते एबी फॉर्म यानंतर चित्र स्पष्ट होईल व पक्षाने मला तिकीट दिल्यास मी मैदानात उतरेन अशी आशा आहे त्यांनी यावेळी बोलून दाखवली. तसेच आम्ही युतीचा धर्म पाळणार असल्याचेही ते म्हणाले. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई वेक्स. आधार न्यूज मध्ये घेता छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. थेरपी म्हणजे काय, कशा पद्धतीने तुम्ही ती ट्रीटमेंट करता? गर्भिणी स्त्रिया तशा कोणत्याही वयोगटातला कोणीही व्यक्ती आपण लीज थेरपी त्याची आपण करू शकतो. पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबा पंजोबा नी रिप्लेसमेंट करत होते का, ते लोक त्यावेळेस आपले पूर्वज लीज थेरपी वापरत होते. बालकांमध्ये मूक बधिरपणा सुद्धा असतो, तर अशा आजारावर सुद्धा आपली ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो का? हो हो नक्कीच. यापूर्वीच मी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे माझा राजीनामा दिलाय.
30 वर्ष पक्षाची सेवा केल्यानंतर पक्ष लोकसभेचे तिकीट देईल असे वाटत होते, परंतु तसे झाले नाही. पक्षाकडून उभं राहत नाही, मी अपक्ष उभं राहू लागलो. मी घोषणा करतोय का मी लोकसभा निवडणूक लढवणार आणि लढवणारच. यामुळे मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेत असल्याचे सत्तर यांनी सांगितले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे बाळू धानोरकर यांच्यासाठी आग्रही होते, मात्र विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर झाली. या संदर्भात एका कार्यकर्त्याने फोनवरून नाराजी व्यक्त केली असता मलाच प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायचा असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे ती चंद्रपूरच्या जागेवरून. आधी विशाल मुंगतेवार यांचे नाव घोषित झाले आणि नंतर ते मागे पडले. शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आग्रही होते. धानोरकर हे आमदारकी आणि शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले आहेत, मात्र विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. एका कार्यकर्त्याने अशोक चव्हाण यांना फोन करून ही नाराजी व्यक्तही केली. त्यावेळी चव्हाण यांनी हतबलता व्यक्त करताना राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगितले. ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. हॅलो, गुड मॉर्निंग सर. बोलतोय चंद्रपूरवरून बोलून राहिलो सर, राजूरकर. हा बोला सर. विनायक बांगडेला तिकीट झाली सर जाहीर. काय सर, आपला कॅन्डिडेट शुअर आहे ना सर? महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर, चंद्रपूरमध्ये शुअर आहे ना सर? अहो, तुम्ही जे म्हणताय तिकडे मुकुल वासनिकांशी बोलून घ्या. माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे, पण काय इच्छा लोकांना साहेब समजत नाही. साहेब, आम्ही पूर्ण साहेब मी म्हणून नाही सर, विनायक बांगडे बरोबर आहे. मी तुमच्या बरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये, समजून घ्या. मुकुल वासनिक काहीच नाही सर, तुमच्या पुढे काहीच नाही सर, तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर. मुकुल वासनिक माझ्या इथे कोणी ऐकायला तयार नाही, खूप प्रयत्न केला. मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे, जरा बोलून घ्या तिकडे वासनिकांना, सांगून द्या. साहेब खूप परेशान आहे साहेब, तो सीट क्लिअर आहे ना साहेब, यांना जड जाते काय जाते माहित नाही साहेब. तुम्ही जरा बोला, आमची बाजू मांडा. वडेट्टीवारला सांगा बाजू मांडायला. वडेट्टीवार साहेब उसेंडीच्या आता मागे लागले, काहीच नाही. ते आता उसेंडीला या सीटचा फायदा सर हुसेंडी साहेबांना आहे ना, आणि माणिकराव ठाकरेंना सुद्धा आहे. तुम्ही जरा बोलून घ्या ना या विषयावर. आम्ही काय बोलणार सर, साधारण कार्यकर्ते सर. आम्हाला काही सुभाष भाऊंनी सांगितलं नाही, नाही आम्हाला वडेट्टीवर सांगितली. आमच्या मनातली तळमळ आहे साहेब. तुमची आणि माझं मत सारखा पण करू काय, ते कोणी माझं ऐकत नाही परिस्थिती. नाही सर, तुम्ही महाराष्ट्र एवढे सर मोठे पदावर आहेत ना सर, जे करायचं बोललं पाहिजे. आता काय सर, काय करणार आहे सर, तेवढी मोठी शीट सर जाणार ना सर. त्या बांगड्याला सांगा की मी रडू शकत नाही जास्त सुख. त्यांना समजाल बांगडे घेऊन काय आहे सर, मला बांगडे सर काहीतरी चेंज करा सर. बेटा बांगड्याला भेटून सांगा, सांगून काही फायदा नाही ना सर. त्यांना समजायला पाहिजे तिकीटच नव्हती घ्यायला साहेब पाहिजे, एवढी मोठं खासदार क्षेत्र आहे साहेब. बांगड्यांना सांगा तुम्ही, त्याचा नंबर आहे तुझा, बांगड्याचा नंबर आहे तुमच्याकडे? आहे आहे. एसएमएस करा नंबर. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू सर. चंद्रपूरचा निर्णय थोडा वादग्रस्त झाला हे नाकारत नाही, पण त्या अधिक काही बोलायचं नाही. जो पक्ष निर्णय घेईल तो अंतिम राहील. ठीक आहे, असं आहे की खाजगी संभाषण हे काही पब्लिक डोमेनमध्ये हा विषय नाही. ज्यांनी कोणी दिला असेल हा त्यांचा विषय आहे, परंतु अशा गोष्टी मी काही पब्लिक डोमेनमध्ये आणण्याचा हा विषय मला मान्य नाही. निर्णय पक्ष घेईल त्या निर्णयाशी मी सहमत राहील. ही व्हिडिओ क्लिप मी ऐकली नाही असा खुलासा अशोक चव्हाणांनी केलाय. खाजगी संभाषण पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषय नाही, हे सगळे अंतर्गत विषय आहेत. चंद्रपुरात काही प्रश्न निर्माण झाले आहेत, कार्यकर्ते नाराज आहेत. अशा वेळी कार्यकर्त्यांचं मनोबल राखणे हे माझं काम असल्याचं त्यांनी सांगितलंय. पण या निमित्ताने अशोक चव्हाण देखील पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, आधार न्यूज, मुंबई. भारतीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएस भाजप आणि मोदींवर हल्लाबोल केलाय. मोदींचा खून करण्याच्या कटामध्ये प्रकाश आंबेडकर होते असा चुकीचा प्रचार करण्यात आला. दोन्ही ब्लॅकमेलर असून त्यांनी मलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता असा थेट आरोप त्यांनी केलाय. जे सरकार नीतिमत्तेचे नाही आणि पंतप्रधानांना मारणार म्हणून सहानुभूती मिळवायची अशा राजकारणाला मुठमदी द्या असे आवाहन त्यांनी जळगाव येथे झालेल्या प्रचार सभेत उपस्थित कार्यकर्त्यांना केलंय. त्यांनी मलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. मोदीला असणारा खून करण्याचा जो कट होता त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर होते. अरे म्हटलं मला पहिल्यांदा पकडा, काका 2 महिने जेलमध्ये तरी आराम करा. न
या पोलीसवाल्यांनी असणाऱ्या ह्या बातम्या सोडल्या त्या पोलीसवाल्यांनाही सांगतो या चौकावरती तुम्हाला टांगून फटके मारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जे सरकार नीतिमत्तेचं ना ते पंतप्रधानांना मारणार म्हणून असणाऱ्या संपत्ती मिळवायची असं जे राजकारण चाललेलं आहे या राजकारणाला मूक पाठी द्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभे राहा. क्रिकेटमध्ये जसं मॅच फिक्सिंग होते अगदी तशाच प्रकारे मोदींनी आपला विरोधक फिक्स केलाय. राहुल गांधी हेच विरोधक असून माझी लढाई याच विरोधकाबरोबर आहे अशा स्वप्नाच्या जगात वावरत आहे. मात्र वास्तव्यात वातावरण त्यांच्या विरोधात आहे असंही त्यांनी सांगितलंय. प्रतिनिधी चैताली शिंदेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व पक्ष जोमाने तयारीला लागले. यातच काही निष्ठावंत कार्यकर्ते असले तरी सत्तेच्या लालसेपोटी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत नेत्यांचे आयाला कलरम देखील पाहायला मिळते. यावर शरद पवार यांनी भाजपावर टीका केली. भाजपाने सध्या विरोधी पक्षातील नेते स्वतःच्या पक्षात सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला दिसतोय असा उपरोधक टोला शरद पवार यांनी लगावलायची काही कमतरता नव्हती प्रमुख पक्ष म्हणून. पण भारतीय जनता पार्टीने एक धोरणात्मक निर्णय घेतलेला दिसतोय की इतर पक्षातले लोक जास्तीत जास्त सांगायचे. एकेकाळी आमचा असा समज होता काही विचारांना जाणारा पक्ष आहे पण आता ते विचार वगैरे बाजूला राहिलेले दिसतात आणि वेगळ्या पद्धतीने निर्णय घेण्याची प्रथा सुरू केलेली दिसती. हा त्यांच्या नव्या धोरणाचा कारवाई वगैरे काही करायचं बंदी पडणार नाही. स्वच्छ निवडणुकीला सामोरं जायचे ज्यांच्यासाठी तिकीट द्यावं असा त्यांचा आग्रह होता. त्या लोकांनी पक्ष सोडलेला आहे आणि पक्ष सोडून भारतीय जनता पार्टी त्यांनी सहभागी होण्याची भूमिका स्वीकारलेली आहे. त्यांचा तो राजकीय निर्णय आहे त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही. अलीकडच्या काळात पवारांचे मुद्दे राज ठाकरे मांडताना दिसत आहे पण या मुद्द्यावर मात्र पवारांनी राज ठाकरेचा सूर आळवलाय. ठाकरेंनी माझ्याकडे भेट घेतली सविस्तर माझ्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं की आत्ता माझा एक कलमी कार्यक्रम आहे या देशाच्या भल्याच्यासाठी मोदींच्या हातातनं सत्ता काढली पाहिजे आणि त्यासाठी मला जे काही करता येईल महाराष्ट्रामध्ये ते मी करणार आहे. एक आणि माझं पुढचं धोरण काय त्यांनी तारीख सांगितली माझ्या लक्षात नाही की या तारखेला मी मुंबईत 2006 सगळ्याचे सांगितलं तर त्या गुढी फाडवा नाही कुठचं काय गुढी फाडवा ना तर त्या सभेमध्ये मी माझं पुढचं धोरण जाहीर करेन. लोकसभा निवडणुकीदरम्यान शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नाशिक पोलीस सज्ज झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात 225 शस्त्र आणि परवाने जप्त करण्यास सुरुवात केली. नाशिक शहरात एकूण 1,259 शस्त्र परवाने पोलिसांनी दिले असून त्यात जवळपास 225 जणांचे शस्त्र परवाने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये राजकीय मंडळींची संख्या अधिक आहे. याशिवाय 3 जणांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे तर उर्वरित काही व्यक्तींवर येत्या काही दिवसातच तडीपारची कारवाई करण्यात येईल. तसेच बेशिस्त रिक्षा चालवणारे काही रिक्षा चालक हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असून त्यांच्यावरही आता कारवाई सुरू करणार असल्याची माहिती नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. नाशिक शहरामध्ये साधारण 1,259 शस्त्र परवाने धारक आहेत. त्यातले हायकोर्टच्या निर्देशानुसार आणि आचारसंहितेत ज्या पद्धतीच्या सूचना आहेत साधारण 225 जणांची यादी काढलेली आहे ज्यांचे शस्त्र पोलीस स्टेशनला जमा झाली पाहिजे. तर ज्यांच्याविरुद्ध गुन्हे असतील ज्यांचा राजकीय पक्षांशी संबंध असू शकतो किंवा निवडणुकीमध्ये त्यांच्याकडून काही या शस्त्रांचा वापर होऊ शकतो अशा लोकांची यादी काढून अशा 225 पैकी 85 शस्त्र आता जमा झालेली आहे. टप्प्याटप्प्याने ती जमा होतील असा कमिटी स्क्रीनिंग कमिटी आहे DCP-च्या अध्यक्षतेखाली त्याच्यातर्फे ती कारवाई सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे दर शनिवारी तक्रार निवारण दिन एवढ्यासाठी साजरा कारण पेंडन्सी ऑफ ऍप्लिकेशन्स आणि क्राईम ही कमी करण्यासाठी ही योजना आहे. त्याचबरोबर निश्चितपणे वरिष्ठ अधिकारी सर्वसामान्य लोकांना जे तक्रारदार आहेत त्यांना भेटले पाहिजेत त्यांची तक्रारी व्यवस्थित ऐकल्या पाहिजेत. त्यामुळे जेवढे ऍप्लिकेशन्स NCs आणि क्राईम FIR दाखल होतात त्या सगळ्या तक्रारदारांना बोलवून त्यांच्या क्राईमचं स्टेटस काय आहे
त्याचबरोबर जे तक्रार आहेत त्यांचं डिस्पोजल कशा पद्धतीनं झालेलं आहे याच्यासाठी तक्रार निवारण दिन प्रत्येक पोलीस स्टेशनला सकाळी 10 वाजल्यापासून साधारण दुपारपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकारी थेट सर्वसामान्य माणसांना भेटणार असून लोकांच्या केलेल्या तक्रारीची स्थिती काय, त्यावर कोणती कारवाई केली आहे, जर कारवाई झाली नसेल तर केव्हा होणार याची थेट माहिती करून दिली जाणार असून तसेच 3 महिन्याच्या आत तक्रारीचा निपटारा होणार आहे. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.